जाती है। हिरे समर्थक आणि कार्यकर्ते कोर्टच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर आता गर्दी करू लागलेत आणि या कार्यकर्त्यांकडून न्यायालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे यांच्याकडून। अजय काय सांगाल, आपण पाहतोय शिवसेना उपनेते अद्वै हिरे यांना मालेगाव कोर्टात आणलं गेलंय आणि त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली, घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, मी तुली अगोदर एक थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की अद्वै हिरे यांनी रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी जे कर्ज घेतलं होतं ते साधारण जवळपास 7,46,00,000 होतं आणि हे कर्ज त्यांनी फेडलं नाही, त्यामुळे त्या कर्जाची रक्कम जी होती व्याजासह ती जवळजवळ 32 कोटीपर्यंत पोहोचली होती आणि त्यानंतर बँकेने त्यांना नोटीस पाठवली की बा कर्ज भरा, मात्र त्यांनी ते कर्ज भरलं नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी ह्या गोष्टीला एक वेगळं हे वळण मिळालं। त्याच्यानंतर विभागीय आयुक्तांकडे याची तक्रार केल्यानंतर त्यांनी मग ती जी त्यांची कंपनी होती ती सील करायचा केलेली आहे। आता जेव्हा ती रिकव्हरी करायची आहे ते पैसे नेमके कुठे काय ह्यासाठी एक गुन्हा रमजानपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला होता, त्या अनुषंगाने अद्वै हिरे यांनी उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, मात्र तो फेटाळण्यात आल्यानंतर त्यांना काल भोपाळमधून मालेगावमध्ये आणण्यात आलं, त्यानंतर त्यांची अटक इथे दाखवण्यात आल्यानंतर त्यांना नाशिकमध्ये नेण्यात आलं। आता काही वेळापूर्वी ते आता कोर्टात आलेले आहे, त्यांचे वकील एम वाय काळे हे सुद्धा इकडे येऊन पोहोचलेले। त्याच्यानंतर जमाव जो आहे तो त्यांच्या समर्थकांचा तो दोन्ही गेटवरती या संदर्भातले अपडेट्स म्हणजे तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत। तुरुदास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर एक महत्त्वाची अपडेट आपण आताची ही पाहतोय, मालेगाव कोर्ट परिसरामध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी आता जमण्यास सुरुवात झालेली आहे। अद्वै हिरे यांचे हे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या अटकेनंतर हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय आणि याच पार्श्वभूमीवर मालेगाव कोर्टाबाहेर हे त्यांचे कार्यकर्ते जमण्यास आता सुरुवात झालेली आहे। आता त्यांना कोर्टात हजर केलं गेलेलं आहे आणि अद्वै हिरे यांचे हे समर्थक असल्याचं या ठिकाणी कळत आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय, शिवसेनेचे उपनेते ठाकरे गटाचे हे उपनेते आहेत अद्वै हिरे ज्यांना आता आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे।